कुकडीचं पाणी तालुक्यातील शेतीला मिळावं यासाठी आमदार राहुल जगताप यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह कालव्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे कुकडीचं पाणी विसापूर तलावात वळवण्यात आलं. कुकडीचं पाणी जामखेड आणि कर्जत तालुक्यांना जावं यासाठी आमदार राहुल जगताप आणि समर्थक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कालव्यातून बाहेर काढण्यात पोलिसांनी यश आलं. त्यामुळे कुकडीचं पाणी जामखेड कर्जतच्या दिशेनं जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. कुकडीचे 25 एप्रिल रोजी सोडण्यात आलेलं पाणी हे शेतीला न देता फक्त पिण्यासाठी राखीव ठेवल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यामधील शेतकरी संतप्त झाले आहेत. फळबागांना आणि शेतीला पाणी मिळावं म्हणून तालुक्यामध्ये पत्रकबाजी आणि आंदोलनं सुरू झाली. गेल्या 25 एप्रिल रोजी कुकडीचे पाणी सुटण्या अगोदरच आमदार जगताप यांनी कालव्यातील वेल्डिंग केलेलं गेट तोडून कालव्यातच ठिय्या सुरू केला होता. विसापूर तलावाच्या खाली असलेल्या साकेवाडी येथे आमदार जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कालव्यात आंदोलन सुरू केल्यामुळे कुकडीचं पाणी जामखेड कर्जतच्या दिशेनं न पाठवता विसापूर तलावात वळवण्यात आलं. जोपर्यंत तालुक्यातील फळबागांना आणि शेतीला पाणी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. तर आंदोलकांना कालव्यातून ओढल्याशिवाय पाणी जामखेडला आणि कर्जतला नेता येणार नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. प्रशासनानं आमदार जगताप आणि समर्थकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलीस प्रशासन हतबल झालं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक साहेबराव कडनर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पुन्हा मोठा फौजफाटा घेत आमदार राहुल जगताप आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या सर्वांवर मुंबई पोलीस कायदा कलम 68 कारवाई करून सोडून देण्यात आलं. आमदार राहुल जगताप आणि कार्यकर्त्यांना कालव्यातून ताब्यात घेतल्यामुळे पाणी खालील भागाला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आमदार जगताप आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन एका खासगी जागेत ठेवलं आहे आणि यानंतरही जोपर्यंत तालुक्यातील शेतीला पाणी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे पाण्यासाठीचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत. आमचा कोणाचीही अडवणूक करण्याचा हेतू नाही. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या भावनेतून स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालो आहे अशी भूमिका आमदार राहुल जगताप यांनी स्पष्ट केली. आम्हाला खरं तर अटक करून इथं आणले आणि या ठिकाणी आम्ही आता तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, पोलीस DYSP यांना सगळ्यांना सांगितले की त्यांनी मगाशी सांगत असताना आम्हाला त्या ठिकाणी सांगितले की मंगळवारपर्यंत ज्या आम्ही मागण्या त्यांना दिल्या त्या ठिकाणी मागण्याच्या बाबतीत विचार करून न्याय द्यायचा शब्द मंगळवारपर्यंत त्यांनी दिला आहे. म्हणून तशा पद्धतीने 1 मे पासून आम्ही नगरला त्या ठिकाणी सोमवारीपासून 1 मेपासून उपोषण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे. सोमवार आणि मंगळवार खरं तर त्यांनी मंगळवार मागितलं पण आम्ही सोमवार आणि मंगळवार त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत. मंगळवारी मात्र जर त्यांनी आम्हाला निर्णय नाही दिला तर बुधवारी त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आमचे सर्व शेतकरी आहे आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या दारात आत्मदहन करणार. विसापूरच्या विसापूरमध्ये पाणी सुरुवातीला दिलं पाहिजे ही मागणी होती, पाणी दिलंय पण विसापूरमधून खाली पाणी काढण्याची कुठल्या प्रकारची त्यांनी अजून आमची मागणी स्वीकारली नाही. त्याचबरोबर फळबागांना पाणी दिलं पाहिजे ही एक आमची आग्रही भूमिका आहे की संपूर्ण तालुक्यात या ठिकाणी 3 TMC पाणी देत असताना 1 TMC जर वाढवा पाणी जर त्यांनी त्या ठिकाणी दिलं तर फळबागांचा सुद्धा निर्णय होईल किंवा हे या पाण्यात जर त्यांनी आमचं फळबागाचा निर्णय करून दिला तरी आम्हाला कुठल्या प्रकारची अडचण नाही पण आमच्या फळबागाला त्या ठिकाणी पाणी त्यांनी दिलं पाहिजे अशा पद्धतीची आग्रही मागणी आणि भूमिका आम्ही त्यांच्याकडून मांडली. 100% हा आंदोलन दडपण्याचाच प्रयत्न होता. खरं तर कॅनेलमध्ये बसल्यामुळं त्यांना पुढचं रोटेशन करायची अडचण त्या ठिकाणी झाली होती आणि खरं तर त्या ठिकाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांनी एक शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी घेतलं. खरं तर आम्हाला कुणाचीही कोणत्याही शेतकऱ्याची अडचण करायची नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच आम्ही त्या ठिकाणी लढतो आणि म्हणून 100% आंदोलन मोठं होत चाललंय. शेतकऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येते आणि कुठंतरी त्यांना नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही हे सरकारचं जर त्या ठिकाणी समोर आलं तर सगळ्यांचं त्या ठिकाणी तोंड फुटेल अशी परिस्थिती शासनाची आणि अधिकाऱ्यांची झाली असल्यामुळे 100% आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने आणि अधिकाऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलेला. प्रशासनाने आत्ता चर्चा केली आणि मंगळवारपर्यंत ज्या दिलेल्या मागण्या त्याचा सविस्तर प्रस्ताव तयार करून मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत. असं मान्य नाही म्हणून तर आम्ही 1 तारखेपासून सोमवारी त्या ठिकाणी उपोषण करतो 1 आणि 2 आणि 2 तारखेला त्यांनी संध्याकाळपर्यंतची वेळ मागितली मात्र 2 तारखेपर्यंत संध्याकाळच्या नंतर त्यांनी जर त्या ठिकाणी आमचं म्हणणं मान्य केलं नाही 3 तारखेला मात्र आत्मदहन हे कलेक्टर साहेबांच्या दारात होणार. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.